बुलढाणा येथील पत्रकार नितेंद्र कायस्थ यांची कार अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बुलढाणा पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार CCTV मध्ये कैद झालेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। न्यूज चॅनलचे संपादक आणि पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची कार जाळण्याचा प्रयत्न अज्ञातानं केला होता, मात्र प्रसंग अवधान राखल्यानं जास्त नुकसान झालं नाही। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून अज्ञात युवकाविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुन्हा पत्रकारांच्या गाडीवर झालेला बुलढाण्यातील हा दुसरा हल्ला आहे। कृत्य करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुलढाणा पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। मी जितेंद्र देवचंद काय, CTNews मुख्य संपादक। मी काही बातम्यांचा पाठपुरावा करीत आहे। संबंधित लोकांनी पत्रकारांची मुस्कटदाबी करीत असून मी आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। माझी गाडी दिनांक 24/7/2020 रोजी रात्री 11:50 ते 12:10 जवळपास जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे। तरी मी या मुस्कटदाबीला न भिता माझा जो पाठपुरावा सुरू आहे तो मी कायम ठेवणार आहे। हो, मी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर कडकून कडक कारवाई करावी यासाठी मी माझ्या तक्रारीत नमूद केलेलं आहे। पंजाब थिगळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।